नमस्कार, मी चित्रा वाघ. आज आपल्या समोर एक गंभीर मुद्दा मांडायचा आहे. खरं तर हा मुद्दा नाहीये तर चीड आणणारी गोष्ट आहे, कारण काल विधानसभेत एका प्रश्नावर उत्तर देताना खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी हे कबूल केलंय की राज्यातल्या 25,000 महिला या त्या ठिकाणी गायब झाल्या. हे बोलताना जीभ कशी जड होत नाही. नेमकं राज्यात चाललंय काय? कधी राज्याचे पोलीस आयुक्त गायब होत आहेत, कधी गृहमंत्री गायब होत आहेत, कधी मुख्यमंत्री गायब होत आहेत. आता 63,000 महिला गायब झाल्या, ज्याच्यातल्या काही मिळाल्या 25,000 अजूनही त्या ठिकाणी गायब आहेत. सरकारच्या नाकाखाली हे सगळं चाललेलं आहे. पोलीस यंत्रणा नेमकं करतीये काय? पोलीस यंत्रणा काही फक्त सेलिब्रिटी आणि राजकारण्यांना दावणीला बांधली गेली आणि म्हणून या गरीब महिलांकडे बघण्यासाठी, त्यांना शोधण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही? देशामध्ये सर्वाधिक महिला गायब होण्यामध्ये महाराष्ट्राचा चौथा नंबर लागतो आणि हे आपल्यासाठी भूषणावा नाहीये. माझा खुद्द गृहमंत्र्यांना थेट प्रश्न आहे की गृहमंत्र्यांनी सांगावं की या महिलांचं नेमकं झालंय काय? त्यांची तस्करी झालीय का? महाराष्ट्रामध्ये महिलांचं तस्करी करणारा रॅकेट सक्रिय झालंय का? आणि पोलीस त्यांना अजूनपर्यंत का शोधून काढत नाहीये? आणि म्हणूनच या महिलांना शोधून काढायची जबाबदारी ही सरकारची आहे, नाहीतर सरकार आणि कसाई याच्यामध्ये फरक काय राहिला?